पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293 प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहापानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला, गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला. आणि यामध्ये नाही एकच असतं, ते स्क्रिप्ट एकच असते, एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच. आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत. त्यामुळे तीच ती स्क्रिप्ट तुमची. आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता बाबा हे निर्णय घेतले ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत. आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही. आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे, आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे. सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप यायचं करायचे, मुद्दा सोडून मुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आतही चालू असतं, थैतेआट करायचा, पक्ष चोरला चोरला म्हणून, चिन्ह चोरलं चोरलं म्हणून, सगळंच रोज सुरू आहे हे काय. आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते, अध्यक्ष महोदय हे काय बरोबर नाही. आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचारच विकले, भूमिका विकली, आयडियोलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करतंय त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला. तुम्ही नाही ना वैयक्तिक घेऊ नका, इशारा काफी आहे. आणि म्हणून सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं ही काय कुठली भूमिका आहे. अरे मर्दासारखं बोला ना, आणि जाहीरपणे बोला, जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याचा नंतर सांगतो, त्याची चौकशी चालू आहे. कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे शिवसेनेच्या खात्यातले. शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे, ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर ते मी नाही बोललोय, कोणीतरी म्हटलेलं आहे. त्यामुळे माझा हा माझा मुद्दा नाही आहे. त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे. शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून. मी त्यांचं भाषण ऐकतो नाही, ते आलो मुख्यमंत्री म्हणून